भारताचा टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याचा डच जोडीदार मॅटेवे मिडलकूप फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. आज या जोडीची गाठ उपांत्य फेरीत एल साल्वाडोरचा मार्सिलो अरेव्हेलो आणि नेदरलँडचा जीन जुलियन रोजर या जोडीशी पडेल. महिला दुहेरीत भारताची सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार लुसी हार्डेका यांना कोको गॉफ आणि जेसिका पेगुला या अमेरिकन जोडी करून तिसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला. दरम्यान पुरुष एकेरीचा उपांत्य फेरीत राफेल नादालची गाठ अलेक्झांडर झ्वेरेव्हशी पडणार आहे.